चला तर विद्यार्थ्यांनो, सुलभ भारती इयत्ता तिसरीमधील 18वा धडा आठवडी बाजार आज आपण शिकून घेऊया. त्यासाठी हे एक छोटंसं ॲनिमेशन आहे. यामध्ये तुम्हाला माहितीच आहे, सकाळ झाली, सकाळ झाल्यानंतर शेतकरी जे असतात ते शेतामधून वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला धान्य याचे काय करतात, आपल्या जमेल त्या पद्धतीने डोक्यावर म्हणा किंवा वाहतूक मार्गे बाजारामध्ये विक्रीसाठी आणतात. हा बघा, इथे बाजार भरलेला आहे. बाजारामध्ये इथे तुम्ही बघू शकता एका लाईनीमध्ये सर्व लोक बसलेले आहे, व्यापारी म्हणा किंवा शेतकरी. तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे घाम पुसत एक व्यक्ती जो गिराईक आहे त्याला गिराईक म्हणतात, आणि तो सर्व भाजीपाला वगैरे सर्व बघत आहे. भाजीवाला इथे जोरजोरात आवाज देत आहे, या इकडे भाजी आहे, फळं आहे, अशा पद्धतीने तो लोकांना आवाज देऊन देऊन बोलवत आहे. तर इथे बघू शकता फुलं विकणारी बाई आहे, ती गजरे विकत आहे, फुलं आहेत, आणि एक बाई तिच्याकडे भाव करत आहे की कसा दिला बाई गजरा, अशा पद्धतीने. हा आहे भाजी पाला आणि आठवडा, याला म्हणतात आठवडी बाजार. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये हा भरत असतो. हा आमचा गाव, ही आमच्या गावची टेकडी. टेकडीच्या बाजूला ओढा आहे, टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे, तिथे आठवडी बाजार भरतो. भाज्या विकणारे ओळीत बसतात. सई आईबरोबर बाजारात गेली, कांदे, बटाटे, टमाटे, पालक घेतला, दोघी बाजारात फिरल्या, फुले घेतली, फुगे घेतले, पेढे घेतले, दोघी घरी परत निघाल्या. चला तर पुढचं बघूया. इथे विचारलं आहे तुमच्या गावामध्ये आठवडी बाजार भरतो का आणि कोठे भरतो. हो, आमच्या गावात आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजार शाळेच्या समोर असणाऱ्या मैदानात भरतो. तुम्ही आठवडी बाजारातून काय काय विकत आणता? आम्ही आठवडी बाजारातून भाजीपाला, फळे, फुले, फुगे, खाऊ, मिठाई, वस्तू विकत आणतो. चला पुढची एक्सरसाइज. इथे बघा, चित्र दिलेलं आहे आणि टमाटे, टेकडी, बटाटे, कांदे, पालक, पेढा, ओढा, ओळ, फुले आणि फुगे अशा पद्धतीने चित्र, आणि चित्राच्या खाली त्याचं नावसुद्धा दिलेलं आहे, आपण वाचन करून घेतलेलं आहे. आता पुढे बघा, इथे त्याच शब्दांचे अनेक वचन आणि एक वचन मी दिलेले आहे, अनेक वचन आहे. बटाटा, बटाटे, टमाटर, टमाटे, कांदा, कांदे, पेढा, पेढे, ओढा, ओढे, ओळ, ओळी, फुलं, फुले, फुगा, फुगे, टेकडी, टेकड्या, पालक, पालक, पालकचं पालकच राहणार आहे. चला आता पुढची एक्सरसाइज बघूया. या ठिकाणी शब्द दिलेले आहे आणि त्याचे जे मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये, जसं टेकडी, माउंटेन, कांद्याला ओनियन, पटाटो, बटाटा, टमाटर, टोमॅटो, पालक, स्पिनॅच, ओढा, पॉन्ड, ओळ, रो, फुलं, फ्लावर, फुगे, बलून्स, पेढे म्हणजे स्वीट्स किंवा मिठाई जी असते ती, अशा पद्धतीने ही एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे. आता चला आपण पुढची एक्सरसाइज बघूया. पुढच्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द दिलेले आहे आणि सारख्या अक्षरांना, इथे बघा, जसं घर, घरटे, याच्यामध्ये घर हे दोघंही शब्द काय झालेले, अक्षर काय झालं, रिपीट झालेले आहे. अशा पद्धतीने जे रिपीट आहे त्या सर्वांना मी लाल रंगाने अंडरलाईन केले आहे. तुम्ही पण बघून घ्या आणि वाचून घ्या. या ठिकाणी आता हे वेगवेगळ्या गोलामध्ये वेगवेगळे असे अक्षर दिलेले आहे, त्यापासून मी इथं घर, छत्री, खडू, वजन, टेकडी, फुगा, लढा, ओढा हे वेगवेगळे शब्द बनवले आहे. या एक्सरसाइजमध्ये या ठिकाणी टे, ढा, फू अशा पद्धतीने, त्यापासून मी टमाटे, ओढा, फुगे, बघा, वाघीण, घुबड आणि घेर या पद्धतीने असे मी शब्द इथे बनवून दिलेले आहे. बघा, नीट बघून घ्या आणि वाचा. खवा, छान, खेकडा, घेवडा, वास, वाच, वाड, ओढा, खाडी, वडी, वाहने, फुगडी, कुलाल, एकटा, डके, छाती, थुई थुई, छन छन, छुम छुम, घर घर, खाड खाड असे शब्द इथे आहे. पहा आणि वाचा. आता या ठिकाणी चित्र दिलेले आहे, चित्रामध्ये आणि नावंसुद्धा दिलेले, ते आपल्याला वाचायचे. कढई, वाघ, वीट, थवा, मुलगी, मी यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते दिलेलं आहे. जसं कढईला पॅन, वाघाला टायगर, वीटला ब्रिक, थवाला फ्लॉक आणि मुलगीला गर्ल असे म्हणतात. चला आता पुढची एक्सरसाइज बघूया. या एक्सरसाइजमध्ये आपल्याला कढई स्त्रीलिंग आहे, वाघ पुल्लिंग, वीट स्त्रीलिंग, थवा पुल्लिंग आणि मुलगी ही स्त्रीलिंग आहे, अशा पद्धतीने यांचे लिंग आपण ओळखलेले आहे. इथे माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. या इथे या चित्रांमध्ये वेगवेगळे फुलं, गुलाब, जाई, जास्वंद, चाफा, सदाफुली आणि शेवंती अशा फुलांची चित्र आणि फुलं त्यांचे नावं दिलेले आहे. या एक्सरसाइजमध्ये शब्दांची गाडी तयार केलेली आहे, जसं वास, सडक, कपाट, टप, पाऊस, सहल, लाडू. या ठिकाणी नीट बघा.
चला इथे सुद्धा तुम्ही बघा शब्द आणि शब्दाचे जे चित्र चित्राच्या आणि नंतर जोड्या म्हणजे तो शब्द पुन्हा लिहिला आहे या ठिकाणी मी जोड्या लावून दिलेले आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तसेच नोटबुकमध्ये तसंच करायचं आहे. या ठिकाणी हे काही तुम्हाला अक्षर दिलेले आहे बाराखडी आहे ही. यापासून मी वेगवेगळे शब्द बनवले टमाटे टायगर टीप टुनटुन कटू टेकडी लढ लढा ढीग डुंकून ढेकण ढेकर चमचा चीन चौक असे वेगवेगळे शब्द इथे बनवले आहेत. धडा दावा धीर धुळे धूळ आणि राधे. आता या ठिकाणी बघा या एक्सरसाइजमध्ये तुम्ही बघितलं फूल फुगे फुगा फुगे मुलगा मुलगे हे काय आहे. एक पहिलं जे आहे ते अनेक एक वचन आहे आणि पुढचं अनेक वचन आहे. नीट बघून घ्या. या एक्सरसाइजमध्ये मी हे एस्ट्राचे क्वेश्चन ओढा कुठे आहे ओढा टेकडीच्या बाजूला आहे टेकडीच्या पायथ्याशी काय आहे टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे. आठवडी बाजार कुठे भरतो तर आठवडी बाजार टेकडीच्या पायथ्याशी छोट्याशा मैदानात भरतो. पुढचा प्रश्न बघूया भाजी विकणारे कसे बसले आहे भाजी विकणारे ओळीत असतात. सई कुणाबरोबर बाजारात गेली सई आईबरोबर बाजारात गेली त्यांनी बाजारातून काय घेतले त्यांनी बाजारातून कांदे बटाटे टमाटे पालक घेतला. अशा पद्धतीने हे सहा क्वेश्चन मी एक्स्ट्रा दिले आहे त्याचे उत्तरं पण दिले. आठवडी बाजार या विषयावर 5 वाक्यांमध्ये लिखाण करा. आमच्या गावचा आठवडी बाजार दर मंगळवारी शाळेच्या समोर मैदानात भरतो. आठवडी बाजारात इतर दिवसांपेक्षा स्वस्त वस्तू आणि भाजीपाला फळे मिळतात. आठवडी बाजार हा आठवड्यातून एकच दिवस भरतो. आठवडी बाजारात गर्दी असते. आठवडी बाजारात फळे भाज्या फुगे फुलं वस्तू मिठाई इत्यादी वस्तू मिळतात. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भरपूर आभार. असेच बघत रहा.